प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे. नमस्कार, मी गौरी. आपण पाहतात इंडिया अप टक न्यूज मराठी. मी उभे आहे जळगावच्या सुप्रसिद्ध गार्डनमध्ये, म्हणजेच भाऊंचे उद्यान. या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी वातावरण एकदम प्रसन्न झालेलं आहे. आणि ते का बरं? कारण या ठिकाणचा निसर्ग, या ठिकाणी असलेले झाडंझुडपं, ज्यांच्या सान्निध्यात आपल्याला निसर्गामध्ये येण्याची चाहूल लागते. आणि काही महिन्यांपूर्वी आपण हेच काहीतरी मिस केलेलं आहे. ते का बरं? तर कोरोनामुळे. पण काही दिवसांपूर्वीच उद्यानाला हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे आणि ह्या उद्यानामध्ये अगदी पुन्हा नव्याने वर्दळ सुरू झालेली आहे. तर आपण जाणून घेऊया नागरिकांकडनं की त्यांची प्रतिक्रिया काय आहे. सर, गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून गार्डन बंद होतं, म्हणजे आपला मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक, मेडिटेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना स्टॉप लागलेला होता. पण आता पुन्हा नव्याने गार्डन चालू झालेलं आहे, तर तुम्हाला काय वाटतंय? जे आपण 6-7 महिने झाले आपण गार्डन मिस करत होतो, ते आता नव्याने 8-10 दिवस आपण चालू झालंय, त्यामुळे खूप बरं वाटतंय. जे आपलं रोजचं शारीरिक व्यायाम जो थांबलेला होता, तो आता पुन्हा चालू झालेला आहे, त्यामुळे मनाला समाधान होतं आणि एकदम रिलॅक्स वाटतंय. आता नागरिकांची प्रतिक्रिया अशी आहे की त्यांना मनाला समाधानसुद्धा मिळतं आहे आणि रिलॅक्ससुद्धा वाटत आहे. त्यांच्या रोजची व्यायामाची वेळ, योगा करण्याची वेळ ही त्यांना पुन्हा नव्याने मिळालेली आहे. गार्डन 6 महिन्यापासून बंद आहे, आता आज उघडलं. तरी त्या गार्डन बंदमुळे सर्वांची अडचण झाली होती. आता गार्डन उघडलं त्यामुळे लहान मुलांना घेऊन मी इकडे आलेलो आहे, कारण गार्डनमध्ये ऑक्सिजन मिळतो आणि मानसिक तणाव कमी होतो आणि व्यायाम करायला सुटसुटीत जागा मिळते, तरी फ्रेश वातावरण मिळतं गार्डनला. तरी बंद असल्यामुळे फार अडचण झाली होती, आता फार आनंदी होत आहे. मॅडम, गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून गार्डन बंद होतं आणि आता ते उघडण्यात आलेलं आहे, तर यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? मला तर खूप छान वाटतंय, कारण मी खूप जास्त मिस केलं, कारण माझे 2 छोटे मुली असल्यामुळे. आणि आता मला खूप छान वाटतंय, कारण ते आता इथे एन्जॉय करू शकतं आणि थोडा फ्री टाईम मला मिळणार आहे, त्याच्यामुळे मला जरा जास्त छान वाटतंय. गार्डन म्हणजे खूप सुंदर तर लहान मुलांसाठी आहेच, पण इथे खूप फ्रेश एअर आणि खूप जास्ती झाडं वगैरे असल्यामुळे मोठ्यांनासुद्धा खूप छान आहे. तसंच वॉकसाठी इथं खूप छान प्लेस असल्यामुळे मला तरी वाटतं लहानांसाठी आणि मोठ्यांसाठी बेस्ट प्लेस आहे. आणि कोरोनामुळे सर्वच खूप परेशान होते 7-8 महिन्यापासून, गेल्या महिन्यापासून. आता सगळेजण खूप छान फील करणार आहेत आणि खूप छान झालं की आता ओपन झालं. 7 ते 8 महिन्यांपासून गार्डन बंद होतं आणि आता 1-2 दिवसांपासून गार्डन चालू झालेलं आहे, तर काय वाटतं तुम्हाला? मी एक गृहिणी आहे, पण गार्डनमध्ये आल्यावर रिलॅक्स वाटतं. जसं निसर्गिक हवा पाहिजे तसं गार्डनमध्ये मुलं आहेत, ते घराच्या बाहेर निघत नाही, गार्डनमध्ये छान आल्यावर खेळतात वगैरे. आम्ही हे सगळं मिस करत होतो, त्याच्याने मुलंही अगदी घरात कंटाळून गेलेले होते, म्हणून मग गार्डन चालू होणं गरजेचं होतं. आणि डॉक्टर वगैरे पण म्हणतात की इम्युनिटी वगैरे वाढवा कोरोना काळामध्ये, तर ते आपल्याला गार्डनमध्येच मिळू शकतं, थोडी एनर्जी वगैरे सगळं मिळतं त्याच्यात. असं तुम्ही बघू शकता या ठिकाणी लहान मुलांना सुद्धा आनंद झालेला आहे, कारण गार्डन पुन्हा नव्याने ओपन झालेले आहेत. धावपळीच्या जीवनामध्ये फक्त मेहनत करून, शारीरिक मेहनत करतो आपण, सोबतच विसावाचे काही क्षणसुद्धा गरजेचे असतात, ते आपल्याला फक्त निसर्गामध्येच मिळतील. तर गार्डन पुन्हा नव्याने चालू झालेले आहे, त्याचा आनंद घ्या. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत मी गौरी, इंडिया अप टक न्यूज मराठी. कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है. आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन. पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है. खांडे सेंट्रल मॉल, जलगांव.